छत्रपती संभाजीनगरला जिथे सभा झाली तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय प्रतिक्रिया आपली? अतिशय राजकारणाच्या खालच्या स्तरावर जाऊन राज्यामध्ये जे काही सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. सभेचं ठिकाण हे सार्वजनिक ठिकाण आहे, कोणालाही सभा घेण्यापासून तिथे कोणी रोखलेलं नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गोमूत्र रोज गोमूत्र शिंपवायला कुठे? मग म्हणजे तुमच्या सभा जर आम्ही करायचं असं करायचं का? हे तुम्हाला तुमचं विचार वैचारिक भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार तुम्हालाही आम्हालाही आहे. परंतु अशा पद्धतीने तुम्ही जे कृत्य करता आहे, जी मंडळी ही सदस्यामध्ये लागलेली आहे, लोकांमध्ये ह्याच्यामध्ये फार चांगली प्रतिक्रिया नाही आहे. तुमची सभा घ्या, तुमची भूमिका मांडा, त्याला काही विरोध कोणाचाच नाही ना. अशा प्रकारच्या कृत्यामुळे लोकांनी आवडेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा भ्रम आहे. सर, बावनकुळे यांनी असा आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी आमचा विश्वासघात केला म्हणून आम्ही त्यांचा बदला घेतलेला आहे. आणि राजकारणामध्ये बदल्याची भाषा कोणी वापरू नये. महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्रामध्ये बदल्याच्या राजकारणापेक्षा लोकशाही मार्गाने. आणि मुद्दा एवढाच आहे की पक्षांतर बंदी कायदा आहे, निवडून आलेल्या प्रतिनिधींवर काही बंधनं असतात, काही नीतिमूल्य पाळण्याची अपेक्षा असते. या सगळ्या गोष्टी विचार जर केल्या तर मग आपण जे करतोय ते समर्थनीय आहे का, हा माझा प्रश्न बावनकुळेंना आहे. तुम्ही तुमच्या परीने राजकारण, निवडणुका आहेत, लोकांना निवडून आणा, ज्याचं बहुमत राहील तो सरकार बनवेल. हे बदल्याचं राजकारण आहे कुठे? आम्ही कधीच ही भाषा वापरलेली नाही. सर, शिंदे गटाचे शिवसेनेचे जे आमदार आहेत चंद्रशेखर सर, यांनी असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील. हे भविष्यकार आहेत का शिरसाट? खरं म्हणजे शिरसाटांच्या कुठल्याही वक्तव्याची फार दखल घ्यायची गरज असं मला तरी वाटत नाही, नंबर एक. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना मंत्रिमंडळात त्यांना घेत नाही निश्चित झालेलं आहे. म्हणजे या सरकारचं एक्सपॅन्शन होतच नाही आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार होतच नाही आहे, आणि त्यामुळे होणार नसल्यामुळे त्यांना आता उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ते लवकरच जातील असं बाकी आहे. नाना पटोले काल नाराज आहेत अशी चर्चा रंगली. चुकीची बातमी आहे. नाना पटोले माझ्या माहितीप्रमाणे आज राहुलजींचं न्यायालयामध्ये जाऊन पुढची जी काही स्थगिती मिळण्यासंदर्भात जी काही प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया संदर्भामध्ये बहुतांश राज्यांमधले विधिमंडळ पक्षाचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष हे गेले आहेत, त्यामुळे नानाही गेलेले आहेत अशी म्हणजे माहिती आहे.